संजय राऊत वंचित बाबत मीडियाला खोटं ब्रीफिंग करतात. प्रकाश आंबेडकरांनी थेट संजय राऊतांवर आरोप केला आहे. तर मी काय खोटं बोललो ते आंबेडकरांनी सांगावं असं आव्हानच संजय राऊतांनी दिलं आहे. संजय राऊत मीडियाशी असणारा खोटं ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत. वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल, त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का, फ्रेंडली फाईट करणार का, याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही. आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणतंय की बा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी काय खोटं बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. त्यांनी एक यादी दिली, त्या यादीतल्या चार जागा त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला, उद्धव ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात होते. मी सोडून द्या, मी खोटं बोलतो, पण चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे. आणि आम्ही काय समाज माध्यमांवरती जात नाही, आम्ही थेट प्रकाश आंबेडकर साहेब आमचे मित्र आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. आम्ही स्वतः सगळे संविधान रक्षणासाठी लढाईला उतरलेलो माणसं आहोत आणि आम्हाला प्रकाश आंबेडकर यांची साथ हवी आहे. खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या 10 जागेचा डिस्प्युट जो आहे तो त्यांनी असणारा संपलाय का, आणि संपला असेल तर त्या 10 जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असणारा त्यांनी खुलासा करावा. आणि दुसरं, 5 जागा ज्या NCP काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या 5 जागेचं वाटप कसं झालंय याचं